इंजिनिअरिंग करताय ना, मग आयटी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना, अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं। पालकांनो, आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस, यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत। मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच। नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर। संपर्क 95 45 53 58 57। राज्यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी कुचराई होत असल्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी केली गेली, तर पत्रकारांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्याचा निषेध केला गेलाय। राज्यात पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत आहेत, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालवावेत, पत्रकाराला शिविगाळ करणाऱ्या पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे। मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर पत्रकार विरोधी हल्ला कृती समिती, मराठी पत्रकार परिषद आणि परिषदेच्या सर्व शाखांतर्फे पत्रकारावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात आंदोलन केलं जात आहे। जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई व्हावी, संबंधित आरोपीवर कठोर शासन व्हावं यासाठी सातत्याने मागणी केली जात असताना शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळं संदीप महाजन यांच्याबरोबर राज्यातील विविध पत्रकारांच्या संदर्भातील या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नाही। मराठी पत्रकार परिषदेच्या सातत्यानं होणाऱ्या पाठपुराव्यातून हा कायदा तयार झाला, अत्यंत प्रभावी आणि चांगला कायदा असताना त्याची अंमलबजावणी होत नाही। त्यामुळं आज मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे विश्वस्त एशम देशमुख साहेब, प्रदेशाध्यक्ष शरदजी पाबळे साहेब, परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीकर, राज्याचे सचिव मंसूरभाई शेख, त्याचबरोबर किरण नाईक आणि सर्व राज्याचे पदाधिकारी यांच्या आदेशानुसार या ठिकाणी नगर जिल्हा पत्रकार हल्ला कृती समिती, नगर जिल्हा मराठी पत्रकार परिषद, जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या शाखांच्या ठिकाणी आज आंदोलन होत आहे। आम्ही शासनाला एक विनंती करतो की अत्यंत हा चांगला कायदा असताना पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्याच्या संदर्भात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी। आज आम्ही या ठिकाणी निषेध केला, यापुढेही जर या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही तर पत्रकारही तीव्र आंदोलन करतील। आणि आज मुख्यमंत्री जिल्ह्यात आहेत, राज्यभर प्रत्येक गावात, तालुक्यात, जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये 5000 अधिक पत्रकार या आंदोलनात सहभागी होत आहेत, तर याची शासनानं दखल घ्यावी अशी आमची विनंती। या आंदोलनामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मंसूर शेख, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक महेश महाराज देशपांडे, समन्वयक बंडू पवार, आबिद दुल्हेखान, विजयसिंह होलम, सुशील थोरात, संध्या मेढे, अन्सार सय्यद, दत्ता इंगळे, संजय सावंत, सुधीर पवार, वाजिद शेख, अमोल भांबरकर, आबिद शेख, अनिल गर्जे, आकी सय्यद, ज्ञानेश्वर फसले, समीर मन्यार यांसह पत्रकार, वृत्त छायाचित्रकार आणि माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी झाले। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण, कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65।